नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत. हिवाळा चालू आहे, बाजारात मेथी भरपूर येते. मी एक जुडी मेथी घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुतले, त्यातली माती सगळी काढून टाकले. देठं घेतलेली नाही आहेत, पानं फक्त घेतलेत आणि धुवून घेतले. आता ती आपण आधी बारीक चिरून घेऊया. अशी आपण मेथी सगळी चिरून घेतलेली आहे. इथे मी आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. आणि जी आपण मेथी बारीक करून घेतली ती पॅनमध्ये घालून एक 2 मिनटं मीडियम गॅसवरती आपण परतून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं सुकलं जाईल. व्यवस्थित मीडियम गॅसवरतीच भाजी परतून घ्यायची. व्यवस्थित भाजी परतून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी थंड करून घेऊया. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात 1/4 कप बेसन घालूया आपण, म्हणजे छोटे 4 चमचे बेसन आहे. चवीनुसार मीठ घालूया. इथे मी 1/4 चमचा ओवा घेतला आहे, तो थोडा हातावरती असा चुरून त्याच्यामध्ये घालायचा. त्यातच 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे, 1/4 चमचा हिंग घालायचा, 1/2 चमचा लाल तिखट आहे, 1/4 चमचा हळद आहे. आणि इथे मी आलं आणि मिरची कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली, म्हणजे माझ्याकडे होती तीच मी घालते. तुम्ही जाडसर वाटून आलं मिरची आणि जिरं ओवा सगळं मिक्सरला वाटून टाकलात जाडसर तरी चालेल. त्यातच आपण ही भाजी जी शेकवून घेतली ती आपण त्यात घालूया. 1 चमचा साजूक तूप घालूया आणि हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साजूक तूप आणि बेसन आपण घालतो आहे, त्याच्यामुळे पराठे आपले खूप खुशखुशीत होतात एकदम. असे आपण हे सगळं मिश्रण आता मसाले भाजी तूप सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता थोडं पाणी घालून आपण पीठ असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, पातळ करायचं नाही आहे. आपण जसं पोळीला पीठ मळतो त्यापेक्षा आपण थोडं घट्ट मळून घ्यायचं पीठ. असं आपलं पीठ मळून तयार आहे. आता त्याला आपण थोडंसं वरून तूप लावूया आणि व्यवस्थित सगळीकडे तूप लावून 15-20 मिनटासाठी हे आपण वरती झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून देऊया. पिठाला आपल्या 1/2 तास झाला आहे, पीठ आपलं छान मुरलं आहे, थोडंसं मऊ झालेलं आहे. पुन्हा आपण 1 मिनिटभर आपण पीठ मळून घेऊया. आणि त्यातलाच एक गोळा काढून घेऊया आणि आपण त्याचा पराठा लाटूया. इथे मी पोलपाटावरती थोडं सुकं पीठ घालते आणि पराठा आपण थोडा पोळीसारखा लाटून घेऊया. इथे आपली पोळी ही लाटून झालेली आहे. आता आपण वरून त्याला थोडंसं तूप लावूया. सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि सुकं पीठ वरून थोडंसं टाकायचं. इथे मी त्रिकोणी पराठे करते, त्याच्यामुळे मी अशी पोळी फोल्ड करून घेते. इकडून पण थोडंसं तूप आणि पीठ लावायचं आणि पोळी अशी फोल्ड करून घ्यायची आणि असा सुकं पीठ लावून पुन्हा पराठा लाटून घ्यायचा. पराठा जास्त पातळ नाही लाटायचा, थोडा जाडसरच ठेवायचा, म्हणजे पराठा खायला छान खुसखुशीत लागतो. असा आपला पराठा लाटून झालेला आहे. इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे तापत. आपण आता पराठा शेकवून घेऊया. तवा छान तापलेला आहे, पराठा त्यावरती घालायचा आणि वरून थोडा सुकल्यासारखा वाटला किंवा थोडेसे असे बबल्स दिसले की पराठा उलटा करायचा आणि दुसऱ्या साईडनी चांगलं तूप लावून घ्यायचं. तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावू शकता. इथे मी तूप लावायला घेतलं आहे. असं तूप लावून व्यवस्थित दोन्ही साईडनी पराठा छान असा उलट सुलट करून छान शेकवून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय पराठा छान शेकलेला आहे. व्यवस्थित तूप लावायचं त्याला
फास्ट गॅसवर शेकवायचा नाही, मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे तो करपत नाही आणि चांगला शेकला जातो. असाच दोन्ही साईडनी आपण पराठा शेकवून घेणार आहोत. मस्त दोन्ही साईडनी पराठा शेकलेला आहे. आता आपण तो जाळीवरती काढून घेऊया. अशाच जाळीवरती किंवा स्टीलची जाळी असेल त्याच्यावरती काढून घ्यायचा. पराठा गरम असतो त्याच्यामुळे तुम्ही जर तो ताटलीत काढलात किंवा चपातीच्या डब्यात काढलात तर त्याला पाणी सुटतं आणि पराठा नरम होतो. इथे असे आपले मस्त खुसखुशीत एकदम पराठे झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त शेकलेत पराठे, असे आपले पराठे तयार झालेले आहेत. आपण त्याच्यावरती आता थोडं गरमागरम पराठ्यावरती बटर घालूया थोडंसं. हे पराठे तुम्ही इथे मी लाल चटणी सर्व केले, दही घेतलं आहे खायला त्याच्यासोबत आणि बटर पण घातलेलं आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता किंवा तुम्ही लोणच्याबरोबर खाल्लात तरीसुद्धा पराठे छान लागतात, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. आता आपण ते गरम गरम चहाबरोबर सर्व करूया. अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.